एक डेमो रूपात हा छोटासा व्हिडिओ पाठवायचा प्रयत्न करतोय, खास करून 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. कारण गेली 20 ते 22 दिवस, त्यानंतरचे हे 19 दिवस आपण लॉकडाऊनमध्ये आहोत. आणि त्यातल्या त्यात एक गंभीर असा प्रश्न पडलाय की 10वीच्या मुलांना घरी करायचं काय, कारण काहीतरी गाईडलाईन लागते, मार्गदर्शन लागतं, कोणीतरी सांगणारे पाहिजे व असा अभ्यास कर, त्याचा तसा अभ्यास कर, जेणेकरून त्या मार्गावर आपल्याला जाता येईल. झालंय काय, सध्याला 9वीच्या सुद्धा परीक्षा संपल्या नाहीत. शासनाच्या आणि कोरोनाच्या या गोंधळात विद्यार्थी तर खूपच गोंधळात पडलाय. सुट्ट्यांचा आनंद घ्यावा का दुःख व्यक्त करावं हे आता कळत नाही. सर सुचलं, मोबाईलवर बरेचसे व्हिडिओ पाहतोय, त्याची हेड्स पाहतोय, आणि मलाही वाटलं की बा माझ्याही मुलांसाठी मी एक व्हिडिओ करावा, किमान दोरूनच का असेना पण एक मार्गदर्शन द्यावं, हिंट द्यावं की बाळांनो असा नाही असा अभ्यास करू, आणि त्या विषयाला असं आपण टच करू, तर हृदय स्पर्श करू, जेणेकरून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे बा हा विषय कसा हाताळायचा, हे विषय कसा आपण न्याहाळायचा, विषय कसा समजून घ्यायचा, ई हृदय ते ती हृदय विषय कसा पोचवायचा, असा एक मनात बेचैनी होती. आणि आज सहज माझ्या मुलांच्या माध्यमातून असं लक्षात आलं की हे मीही करू शकतो, आणि तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे आपल्याकडे, त्याचा वापर का करू नये, आपण तो करायला पाहिजे. म्हणून बाळांनो आज तुम्हाला मी माझ्या विषयाची ओळख करून देतोय. उद्यापासून नित्य नियमाने एक एक प्रकरण, गद्य किंवा पद्यातला एक एक भाग मी तुम्हाला रोज व्हिडिओने पाठवत जाईल, जमेल तेवढं, जमेल तसं. माझ्याकडे सुविधा कमी आहेत, तंत्रज्ञान पण कमी आहे, त्या पद्धतीने पाठवायचा प्रयत्न करतोय. आणि 10वीला जेवढी काही मुलं आहेत त्यांनी त्यांना विनंती करतोय, त्यांनी आवर्जून पाहावं. या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश मला प्रसिद्धी भेटावी किंवा वेगवेगळ्या मला कॉमेंट्स भेटावं हा मुळीच नाही, आणि तसं देऊ पण नका. जर खरंच आवडत असेल ना तर पुन्हा पुन्हा पहा मात्र त्याला, म्हणजे समजून घ्या, तो विषय समजून घ्या. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा पाहिली की ती जास्त निरंतर काळ आपल्या स्मरणात असते टिकून, तेवढ्यासाठी. खरं तर मी विषय तुम्हाला मराठी घेणार आहे बाळांना. मराठी विषय आपण अभ्यास करत असताना नेमकं काय करणार आहोत हे पहिल्यांदा संकल्पना स्पष्ट करा. काय करायचंय आपल्याला? मराठीचं पुस्तक आणखीन आपल्या हातात नाहीये, 9वीचं सुटलं नाही तर 10वीचं आलंच नाहीये, पण आता घ्यावं लागणार आहे, ते आता मार्केट बंद आहे, मिळत नाहीये. कसं असेल ते पुस्तक, कसं दिसायला असेल ते मी तुम्हाला दाखवतो. कदाचित तुमच्याकडे जुनी तुमच्या मित्रांची भावंडांची पुस्तक कदाचित असेलही तुमच्याकडे. हे पुस्तक असं असतं, अगदी छान आहे, सुंदर आहे. गेली 2 वर्षापासून आपण हाताळतोय या पुस्तकाला, आजही तुम्ही हाताळायला सुरुवात करणार आहात. मग या पुस्तकात आपल्याला काय अभ्यास करायचं, मी फक्त पुस्तकाची असं ओळख करून देणार आहे. विषय आपला मराठी, आपण इयत्ता 10वीमध्ये आलोत असं गृहित धरून, न भूतो न भविष्यतो ही संकल्पना आपल्या डोक्यात आली की आपण परीक्षा न देता 10वीमध्ये अवतरलो, तथास्तु झालो. करुणा देव, करुणा नावाचा देव आला, त्याने तथास्तु केला. बरं, विद्यार्थ्यांना काही अर्थाने ही गोष्ट खूप आवडायली बरं का, परीक्षा न देता पुढच्या वर्गात. काय चमत्कार आहे, जादू आहे. आजपर्यंत ती संकल्पना कधी ऐकलीच नव्हती, पण आज आपल्याला ती अनुभवायला भेटायली. कदाचित कदाचित आपली आजोबा पणजोबा किंवा वडील सुद्धा अशा पैकी कधी पास होऊन पुढे गेले नाहीत. हा पहिल्यांदा होते हे, आपण 10वीला आलो. ठीक आहे बा, तर जे गद्य पद्य आणि स्थूल वाचनाच्या 3 भागामध्ये आपलं मराठीचं विभाजन आहे, आणखीन एक आहे बा, त्याला व्याकरण म्हणतो आपण, आणखीन एक आहे त्याला आपण स्थूल वाचनात, बाकीचाही भाग आहे ते पण सांगतोय तुम्हाला. खरं तर आपण जे प्रकरण शिकणार आहोत ना, पूर्ण पूर्ण अभ्यासक्रमामध्ये, पूर्ण टेक्स्ट बुक मध्ये, पूर्ण मराठीच्या पुस्तकामध्ये, तर ती प्रकरण आहेत तुम्हाला 12 प्रकरण आपण शिकणार आहोत. टोटल तुम्हाला चॅप्टर आहेत या ठिकाणी, ती म्हणजे 12 या ठिकाणी, ही 12 प्रकरण. त्यानंतर कविता नावाचा जो भाग आपल्याला या ठिकाणी पद्य स्वरूपामध्ये आपल्याला दाखल केलाय, तो दिलाय आपल्याला 8 स्वरूपामध्ये. आणि त्यामध्ये स्थूल वाचनाचा एक भाग आपल्याला दिलेला आहे, तो स्थूल वाचन 4 आहे. म्हणजे प्रथम सत्राला 4 आहेत आणि द्वितीय सत्राला 4 आहेत. कवितेचं पण तसंच आहे, प्रथम सत्राला 4 आहेत आणि द्वितीय सत्राला पण 4 आहेत, अशा म्हणून 8. आणि स्थूल वाचन कसं आहे, 2-2 मध्ये विभाजन आहे, म्हणजे प्रथम सत्राला 2 आणि द्वितीय सत्राला 2. कवितेचा भाग जर पाहिला तर प्रथम सत्राला 4 आणि द्वितीय सत्राला 4. तसंच प्रकरणाचा पण भाग आहे, प्रकरण प्रथम सत्राला 6 आहेत आणि द्वितीय सत्राला 6 आहेत.
पण बाळांनो तुम्हाला एक गंमत सांगतोय, व्याकरणाचं विभाजन कधी नसतं बरं का. आतापर्यंत एक शिक्षक सांगत असले कदाचित पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी हे प्रथम सत्राला एवढंच व्याकरण असतं, दुसरीला एवढंच असतं, दहावीला तसं नाही. दहावीला संपूर्ण व्याकरण प्रत्येक वेळेस म्हणजे प्रथम सत्रातही शिकावं लागणार आहे, द्वितीय सत्रालाही शिकावं लागणार आहे आणि प्रथम सत्राला पण येणार त्याचं खरंच होईल अभ्यास. पूर्ण प्रकरणच तुम्हाला दहावीला सगळंच येणार या ठिकाणी. त्यामध्ये आपण जर व्याकरणाकडे गेलो तर आपल्याला महत्वाचं व्याकरण आहे समास आणि शब्दसिद्धी, दोन दोन मार्क आले त्या ठिकाणी. त्यानंतर आणखीन बरंचसं व्याकरण आहे तुम्हाला, मी जसं जसं माझ्या व्हिडिओ येत जातील सखोल रूपात तुम्हाला व्याकरणावरची ओळख सुद्धा मी करून देत जाईल. तर सामान्य रूप आहे, वाक्प्रचार आहे, शब्दसंपत्ती आहे, पत्रलेखन आहे, निबंध आहे, कथा आहे त्या ठिकाणी, आणखीन तुम्हाला या ठिकाणी जाहिरात लेखन आहे, फक्त बरंच काही या ठिकाणी. तशी त्याची ओळख मी नंतरच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सातत्याने देत जाईल या ठिकाणी. खरं तर हे प्रकरण आपण आणि कविता आणि स्तोत्र वाचन जे घेतोय ते टोटल आपल्याला या ठिकाणी 24 आहे, 24. आणि सर्वसामान्य जर आपण विचार केला तर तुम्ही इथून पुढे म्हणत असताना मी व्हिडिओ दाखवतोय तिथून नाही, शाळा जिथून चालू होईल तिथून. आता सपोज आपण असं गृहित धरू शाळा आपली एक महिन्याच्या गॅपनं सुरू होणार आहे या ठिकाणी असं आपण गृहित धरू, तर तुमच्याकडे तब्बल या ठिकाणी 10 ते 11 महिने सापडतात तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. तसं ते 10 महिने तुमच्या हाती आहेत, त्या 10 महिन्यात तुम्हाला हा सबंध अभ्यासक्रम या ठिकाणी हाताळायचा. ती शाळा नवर्तती नेमकं काय शिकायचं याची रूपरेषा कदाचित तुमच्या लक्षात आली असेल. पाठ्यपुस्तकाला प्रारंभ करताना एक सुंदरशी कविता तुम्हाला दिलेली आहे, यावर प्रश्न पडणार नाही, चिंता करू नका. फक्त एक आनंद मिळावा, एक छंद वाटावा, एक प्रसन्नता यावी हाच एक उद्देश या कवितेचा. मी तुम्हाला एक कविता म्हणून दाखवतो आणि नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इथून पाठ आणि प्रकरण एक एक घेत घेत आपण पुढे जाणार आहोत. कवितेचं शीर्षक आहे जय जय हे भारत देशा. खूप सुंदर कविता आहे, मंगेश पाडगावकरांनीही लिहिलेली कविता आहे. देश स्वातंत्र्य चळवळीत असताना देशामध्ये एक प्रकारचं नवचैतन्य तरुणांच्या रक्तामध्ये एक सळसळता भाग असताना यात कवितेचा जन्म झाला आणि ही कविता आपल्यापर्यंत पोहोचवली या ठिकाणी मंगेश पाडगावकरांनी. फक्त एक आनंद घ्या यातून, कविता काय म्हणते नीट समजून घ्या. तू नव्या जगाची आशा जय जय हे भारत देशा, तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, माती मधून तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. जय युग दुर्याच्या देशा, जय नवसूर्याच्या देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. बळा पुढे वाचळा पुढे नचईत वाकल्या माना, अन्यायाला भरे कापरे बघुनी शूर अभिमाना. जय आत्मशक्तीचा देशा, जय त्याग भक्तीचा देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. श्रमातून पिकलेली शेते पहा डोलती धुंद, घामाच्या थेंबातून सांदे हृदयातील आनंद. जय हरित क्रांतीचा देशा, जय विश्व शांतीचा देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. पहा झोपड्या कंगालांच्या थरारल्या भवताली, अंधाराला जाळीत उठल्या झळकत लाख मशाली. जय लोकशक्तीचा देशा, जय दलित मुक्तीचा देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा, तू नव्या जगाची आशा. जय जय हे भारत देशा. हे भारत देशा, हे भारत देशा. मानो तुम्ही नवीन जगात म्हणजे दहावीला आलात. उद्यापासून माझे जे व्हिडिओ येतील ते एक एक प्रकरण एक एक कवितेवर घेऊन पुढे येतील. आजचा व्हिडिओ हे सुरुवात आहे
ते सुरुवातीचा एक अंश तुम्हाला संपूर्ण सार नेमकं काय शिकायचं आहे ते दाखवण्याचा माझा प्रयास आणि प्रयत्न होता. मी व्हिडिओ इथंच थांबवतो आणि नित्यनियमाने हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत जाईन. माझे जेवढे जमतील तेवढे सगळे जमले सगळेच पाठवत जाईन. आणि अशा पद्धतीने आपण या तंत्रज्ञानाचा ऑनलाईनचा वापर करून घरी बसल्या बसल्या लॉकडाऊनमध्ये देखील विश्व निर्माण करू शकतो ही संकल्पना माझ्यात निर्माण झाली आणि इथून तुमच्यापर्यंत मी पाडणार आहे. म्हणूनच म्हणालो होतो मी सुरुवातीला ई हृदय ते ती हृदय ज्ञानाचा पाजर आपण असाच पसरत जाऊ आणि घरी बसून हे शिक्षण आपण बंद नाही चालू ठेवू. जय हिंद जय भारत.